श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी बनवत आहे उपवासाचा फराळासाठी सकाळचा नाश्ता। तर त्यासाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवला, गॅसची आज एकदम बारीक ठेवली आणि थोडंसंच तेल टाकून घेतलं, थोडे जिरे टाकले, दोन मिरच्या टाकल्यात चिरून। मिरच्या चांगल्या तेलात परतल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे ह्याचा जो तिखटपणा असेल तर तो तेलात उतरतो। आणि जिरे जर तुम्हाला उपवासाला चालत असतील तरच घाला, नाही घातले डायरेक्ट मिरची टाकली तरी चालेल। आणि तेलाच्या ऐवजी जर तूप वापरलं साजूक तर अतिउत्तम हा नाश्ता बनणार। आणि त्याच्यानंतर मी इथे एक दोन मोठे बटाटे होते मोठ्या किसणीवर छान किसून घेतले, पाण्यातून मस्त निथळून काढले, एकदम कोरडे होईल असे। आणि त्यामध्ये लगेच आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट, थोडी मीठ, थोडं साखर असं सर्व साहित्य टाकलं। गॅस बारीक ठेवायचा, कारण हे बटाटे आपण पाण्यातून काढलेले असतात आणि ते लगेच खाली चिटकू शकतात, म्हणून गॅस बारीकवरच करायचं। हे नाजूक असतो बटाटा, लगेच एक दोन मिनटाच्या वाफेवरती छान शिजला जातो। तर अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता ह्याला जास्त काय आपल्याला हलवत बसायचं नाही, थोडं मिक्स झालं की गॅस बंद करून टाकायचा आणि आपल्याला हे बंद गॅसवरतीच 2 मिनटाची वाफ येईल इतका वेळ हे असंच ठेवून द्यायचं। अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपीज आहेत, आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन तर नक्की प्रेस करा। उपवासाला चालत असेल तर छान बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लिंबू पिळा ना, पोटभरीचा हा नाश्ता सगळ्यांना आवडून जाणार। नक्की करा आणि कशी झाली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा।